येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा। महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सोलापूर बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील माऊली महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात एकूण मित्रपरिवाराच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून 251 जणांनी रक्तदान केले। या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे नेते माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम साठे, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष बालाजी पवार, उत्तर सोलापूर पंचायत समिती उपसभापती जितेंद्र शीलवंत, महाविद्यालयाचे प्राचार्य जी एन चिट्टे, प्राचार्य सी एम साठे, प्राचार्य नागेश सर्वदे, मुख्याध्यापक संजय वाघमारे, मोहोळ राष्ट्रवादीचे नेते शशिकांत पाटील, दत्तात्रय पवार, रामदास चौरे, अकोलेकाठी सरपंच भाऊसाहेब लामकाने, बापूराव साठे, नागेश पवार, मनोज साठे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।